खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी आणि खासदार नवनीत राणा यांचं लोकसभेतून निलंबन करा अशी मागणी सुनील कारवाईनंतर केली आहे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार हे दोषी आढळले होते त्यामुळे ते त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली त्यानंतर आता त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे सुनील केदार यांच्यावर जी कारवाई घाई गडबडीत झाली त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील कारवाई करावी त्यांचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करावं अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवनीत राणा आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी राखीव जागेतून निवडणुकीत विजय संपादित केला होता काही महिन्यातच जातीच्या दाखल्यांवर हरकत घेण्यात आली होती जात पडताळणी समितीनं दोन्ही खासदारांचे जातीचे दाखले रद्द केले आहेत मात्र आस्थागायत यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही काँग्रेसचे राज्य प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीवर आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्यावर ज्याप्रमाणे आमदारकी रद्दची कारवाई झाली त्याप्रमाणे भाजपच्या या दोन्ही खासदारांवर सदस्यत्व रद्दची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून विजयी झाले होते तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता मात्र काही दिवसानंतर डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द ठरवलं होतं